महाराष्ट्रीयन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपी मिळतील. नमस्कार, मी लतिका. महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आज तुम्हाला मी बेसनचे लाडू बनवून दाखवत आहे. त्यासाठी लागणारे साहित्य, ही चणा डाळ आहे बघा, 250 ग्रॅम म्हणजे पावशेर चणा डाळ आहे. एक वाटी तूप आहे म्हणजे 150 ग्रॅम तूप आहे ही. एक वाटी बघा, वाटीला बी थोडीशी कमी पिठी साखर आहे, ही मी घरी केलेली आहे मिक्सरला. आणि ही वेलची जायफळ पूड आहे. तर मी कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यात पहिला आपण ना चण्याची डाळ भाजून घेऊ. आपण बेसन पिठाचे करतो ना लाडू, आता तुम्हाला मी ही एक पद्धत दाखवते. चण्याची डाळ ना चांगली सुकवायची, बघा कसा आवाज येतो या चण्याच्या डाळीचा. सुकवायची आणि खरपूस भाजायची एकदम. ही बघा आता ही चणा डाळ भाजलेली आहे, तिला मी एकसारखे हलवून हलवून बघा हे कशी भाजलेली आहे. तर मी आता गॅस बंद करते. 15 मिनटं झाले बघा हे मी भाजते. आता हे मी थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बघा बारीक करणार आहे. हे बघा आता डाळ थंड झालेली आहे. आता हिला मी काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि एकदम बारीक करायचं पिठे. हे बघा आता मी मिक्सरला डाळ बारीक केलेली आहे. हे एकदम बारीक झालेली आहे बघा. तर हिला काही चाळायची गरज बिरज नाही आहे. तर मी आता कढई गरम करत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये बघा हे देशी तूप आहे बघा, हे जरा थोडंसं गरम करते. हे बघा आता तूप विरघळलेलं आहे. त्याच्यामध्ये बारीक गॅस करायचा एकदम, कारण पण आपण पहिली डाळ भाजून घेतलेली आहे. तर ह्याच्यामध्ये हे बघा बेसन पीठ टाकायचं. आता ह्याला असं चांगलं हलवून घ्यायचं. गॅस आता हे बारीकच ठेवायचा, फास्ट नाही ठेवायचा, कारण की आपण ना डाळ पहिलीच भाजून घेतली होती. आपण ह्याच्यामध्ये ना थोडीशीच आता डाळ पीठ भाजायचं आहे बघा तुपामध्ये, जास्त नाही भाजायचं, कारण कुणाकुणाला ना पीठ भाजताना बोलतात करप्त. त्यासाठी ही एक सोपा प्रकार आहे. आता मी बघा ह्याच्यामध्ये पहिलं थोडंसं तूप ओतलं होतं, थोडंसं म्हणजे आता हे बघा थोडं थोडं ओतायचं, एकदम नाही ओतायचं. हे बघा आता आता ह्याच्यामध्ये हे जायफळ वेलची पूड आहे, मी साखर टाकून बारीक केलेली आहे आणि पिठी साखर आहे बघा, अर्धी वाटी पिठी साखर. एक वाटीला थोडीशी कमी आहे, पावणा वाटी बोला. ते मिक्स करून घ्यायचं बघा चांगलं. गॅस बारीकच आहे, मोठा काय गॅस केलेला नाही आहे. हे बघा आता हे मी हलवून हलवून घेतलं आहे. एकसारखं हलवायचं, एकदम बारीक गॅस करायचा आणि त्याच्यामध्ये असं एकसारखं हलवून घ्यायचं. आता हे मी थोडंसं थंड होऊन देते. हे झालेलं आहे बघा, हे बघा आत्ताशी थंड झालं बघा हे. तर आपण ह्याच्यात लाडू बांधायला घेऊया. हे बघा ह्याचे लगेच लाडू बांधून होतात. हे बघा अशा पद्धतीनं आता मी हे सगळे लाडू बांधून घेते. पण हे लाडू ना खायला एकदम चवीला टेस्टी आणि चांगले राहणार आणि महिनाभर लाडू राहणार बघा. हे बघा आता अशा पद्धतीनं मी सगळे बनवून घेतलेले आहेत. जर आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा.